नमस्कार, चला तर आजची रेसिपी रव्याचे लाडू बनवणार आहोत। झटपट होणारे रव्याचे लाडू, तर चला बघूया रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हा एक कप बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता, तुम्ही वाटीचंही माप घेऊ शकता त्यासाठी। तर मी ह्या कपाचं घेतलेलं आहे, त्यामध्ये तोच कप मी दूध घेतलेलं आहे तेवढं भरून ते त्या रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे। रवा हा दाणेदार असतो आणि दूध टाकल्यानंतर तो छान असा फुलेल, त्यासाठी आता आपण हे 15 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। बघा, तर आता मी छान असं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आता आपण त्यावरती झाकण ठेवून देत आहोत। 15 मिनिटानंतर आपण आता ते बघणार आहोत। बघूया, आता 15 मिनिटं झालेली आहे, झाकण आपण उघडून बघूया। बघा किती छान असा आपला हा रवा फुगलेला आहे, म्हणजे तो फुललेला आहे त्याच्यामध्ये, तर आपण बघू शकता। आता आपण त्याला परत एकदा चांगल्या चमच्याने मिक्स करून घेऊया। इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी हा जो अर्धा कप आहे ना, एवढं मी तूप घेतलेलं आहे। आणि तुमच्याकडे जर ज्या कपाने रवा मोजलेला आहे त्याही कपाचा अर्धा माप जरी घेतलं तरी चालेल। आता आपण त्यामध्ये तूप टाकलेलं आहे, 2 चमचे तूप मी बाजूला ठेवलेलं आहे त्यामधलंच। आपण जो रवा भिजवलेला होता ना, तो आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। बघा, आता मी त्यामध्ये रवा टाकून दिलेला आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, मध्यम फ्लेमवरच आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे। कारण की आपण रवा हा दुधामध्ये भिजवलेला आहे आणि तो खाली कढईला लागेल, त्यासाठी आपण मध्यम फ्लेमवरच रवा हा परतून घ्यायचा आहे। जसं जसं आपण हे मिश्रण परतत राहू तसं तसं ते तूप जे आहे ना ते सर्व रवा शोषून घेतो। बघा, ज्यावेळेस आपण रव्याचे लाडू बनवत असतो ना, त्यावेळेस रवा किती छान असा लालसर आपण करून घेतो, पण आपल्याला त्यामध्ये नंतर पाक किंवा दूध हे टाकावं लागतं रवा हे नरम होण्यासाठी। ह्या लाडूला आपल्याला तसं करावं लागणार नाही आहे, कारण आपण आधीच तो रवा दुधामध्ये भिजवलेला आहे, म्हणून हा रवा आपला एकदम असा छान असा फुललेला आहे आणि लाडूही आपले एकदम असे नरम खूप छान होणार आहेत। जे लाडू खाताना आपल्याला असे चरचर लागणार नाहीत, आता खाली खूप नरम लागतील, कारण की आपण ते भिजवलेलं आहे त्यामुळे ते तसे लागणार आहेत। बघा, रवा एकदम आता तूप सोडायला लागलेला आहे आणि आपल्याला ह्या प्रोसेसला 10 मिनटं लागलेले आहे भाजण्यासाठी। जसा रवा आपण भाजत राहू तस तसा तो कडक होत राहील। जसजसा आपण परतो हा रवा तस तसं त्याला तूप सुटत जात आहे आणि कडकपणा पण हा कमी होत जातो। बघा, आता आपल्याला ह्या रव्याला पण आपला तूप सुटायला लागलेला आहे, कारण की आता तो नरम व्हायला लागलेला आहे। आता ह्याच प्रोसेसला आपण हे जे उरलेलं आहे, आता ह्याच प्रोसेसला आपण हे जे तूप आहे हे आपण टाकून देत आहोत। आता आपण हे तूप जे टाकलेलं आहे आपण परत ते चांगलं झालं परतून घ्यायचं आहे। कलर बघा, असा चेंज व्हायला लागलेला आहे त्याचा। आपण बघू शकता एकदम छान असा नरम झालेला आहे आणि छान भाजलेला पण आहे, तूप पण त्याला मस्त असं सुटलेलं आहे। आता ह्या प्रोसेसला आपण ह्याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकणार आहोत। 2 टेबलस्पून आपण हे काजू बदाम टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा याला छान असं परतून घ्यायचं आहे। हां,
म्हणजे काय ते काजू बदाम जे आहेत ना ड्राय फ्रूट ते पण छान असे त्यामध्ये भाजल्या जातात. हे बघा कसा मऊसूत झालेला आहे, कारण आपण आधी तो रवा दुधामध्ये भिजवलेला होता त्यामुळे तो एकदम असा मऊसूत झालेला आहे. तर आता आपण बघू शकता किती छान असा हा मऊसूत झालेला आहे रवा. आता ह्या प्रोसेसला आपण इथे अर्धा कप मी हा किसून घेतलेला आहे गूळ. तुम्हाला जर जास्त घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर साखर टाकायची तर तुम्ही साखर पण टाकू शकता. जास्त गोड करायचं असेल तर अजूनही तुम्ही गोड टाकू शकता. गोड विरघळेपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. बघा आता आपला गूळ पण छान असा त्याच्यामध्ये विरघळून गेलेला आहे आणि खूप असं छान मऊसूत झालेलं आहे हे मिश्रण. आता वेलदोड्याची पूड मी हे तेचून घेतलेली आहे. तुम्हाला जर पावडर करायची तर तुम्ही करू शकता. खूप छान याचं स्मेल येत आहे, दिसते पण बघा किती छान. मिश्रण तयार झालेलं आहे. एक 10 मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण मारून ठेवूया आणि ते कोमट झालं की मग लाडू बांधूया. आपण गॅस बंद करते. बघा आता आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे, थंड म्हणजे जरा कोमट झालेलं आहे. तर आता आपण त्याचे लाडू बांधून घेऊया. आपण बघू शकता लाडू वळवायला सुद्धा खूप त्रास होत नाही आहे, पटापट आपले लाडू वळले जात आहेत. इतकं स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे. तर आहे ना ही सोपी पद्धत, तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. सहज आपण 2-2 हाताने हे लाडू बांधू शकतो, इतके मऊसूत झालेले आहेत हे लाडू. तर कशी वाटली तुम्हाला लाडूची रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.